तुझ्या महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सेवा योजनांतर्गत शिबिराला तू 10 दिवस खेड्यात जाणार आहेस हे वाचून फार बरे वाटले. पॅरेग्राफ. आजकाल श्रम शिबिराकडे फॅशन म्हणून पाहण्याची पद्धत रूढ झाली आहे. फोटो पुरते श्रमदान ही कल्पना रूढ होत आहे. तू मात्र ह्या शिबिराकडे एक नवा अनुभव घेण्यासाठी म्हणून जात आहेत हे विसरू नको. शिबिरात श्रमाचे दान करायला न जाता श्रमाचा अनुभव घ्यायला जा. आपल्या देशातील दारिद्र्य रेषेखाली जगणारी आणि खेड्यातून राहणारी माणसे कशा प्रकारे कष्टाचे काम करत असतात ह्याची तुला जाणीव होईल. सामाजिक कामांची आवड असणाऱ्या प्रत्येकाने असा अनुभव घ्यायला हवा. पॅरेग्राफ. समाजातील ह्या भीषण आर्थिक परिस्थितीच्या जाणीवे बरोबर खेड्यातील निसर्गाच्या सानिध्याने तुझे मनही विशाल होऊन त्यात उदात्त विचार रुजतील. त्या खेड्यातील आर्थिक सामाजिक परिस्थितीचा नीट अभ्यास कर. अनेक समस्यांचे मूळ तेथेच सापडेल. पॅरेग्राफ. शिबिरात सर्वांना मदत कर. सर्व कार्यक्रमात भाग घे. शरीर थकले तरी मन थकू देऊ नकोस. अशी शिबिरे म्हणजे अनेक चांगल्या गोष्टी शिकण्याचे असतात. समाजातील सुखदुःखे तर समजतातच, पण सहकाऱ्यांशी वागण्याची समजही येते. शिबिरातून परतल्यावर तुझ्यातील सुप्त मानव जागा झाला असेल. एका नवीन अनुभवामुळे जीवनाला धैर्याने सामोरे जाणे तुला सहज जमेल असे मला वाटते. कळावे तुझा मामा.